नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय बियाणे महामंडळ म्हणजेच NSC म्हणजेच नॅशनल सीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी जवळपास 258 पदांसाठीची जाहिरात सध्या प्रसिद्ध झालेली आहे. तर या संपूर्ण जाहिरातीमध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्यासाठी पात्रता काय, परीक्षा फीस कधी आहे, त्याचप्रमाणे परीक्षेची तारीख, त्याचप्रमाणे परीक्षा कशा टप्प्यामध्ये घेतली जाणार आहे, त्याचप्रमाणे ही जी परीक्षा आहे ती प्रशिक्षणार्थी म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांची आहे आणि त्या दरम्यान आपल्याला किती भत्ता दिला जाईल, आपल्याला जॉब कोण्या कोण्या ठिकाणी करायचा आहे, या संपूर्ण बाबींची आज माहिती घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करूया. तर प्रथमतः ही परीक्षा ही ऑल ओव्हर द इंडिया घेतली जाणार आहे आणि आपल्याला या परीक्षात सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करायचा आहे. तर या ठिकाणी पहिलं पद आहे ते व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी. यामध्ये जागा आहेत त्या 58 जागा आणि यासाठी वयोमर्यादा आहे ती 25 वर्ष. जास्तीत जास्त वय हे आपलं 25 वर्ष असावं, त्यापेक्षा जास्त वय आपलं नसावं. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे 60% BSc ॲग्री असावी किंवा MBA किंवा MSc किंवा BE किंवा BTEC ह्याच्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीज आहेत, ह्या कृषी किंवा सिव्हिलमधून झालेल्या असणं आवश्यक आहे. आणि हे जे आहे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी हे पद हे ट्रेनिंगचं पद आहे आणि ह्या आपल्याला 1 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाईल. सुरुवातीला आपला प्रोबेशनरी पिरियड असेल आणि त्या दरम्यान आपल्याला स्टायपेड म्हणजे आपल्याला वेतन भत्ता मिळेल तो 41,360 रुपये. जवळपास सर्व ज्या पोस्ट आहेत त्यांचं पहिल्यांदा आपला प्रशिक्षण कालावधी हा 1 वर्षांचाच आहे सर्वांचा. त्यानंतर वरिष्ठ प्रशिक्षणार्थी यासाठी जागा आहेत 12, वयोमर्यादा आहे 23 वर्ष, म्हणजे जास्तीत जास्त 23 वर्ष आपला असावं वय. त्यानंतर शैक्षणिक पात्रता 55% आणि आपला डिप्लोमा झालेला असणं आवश्यक आहे कृषी यांत्रिक किंवा सिव्हिल यामध्ये. आणि इथे सुद्धा आपल्याला स्टायपेड 1 वर्ष म्हणजे पर मंथ प्रत्येक महिन्याला 22,748 पहिला जो 1 वर्षाचा ट्रेनिंगचा कालावधी आहे त्यामध्ये दिला जाईल. त्यानंतर प्रशिक्षणार्थी या पदासाठी जागा आहेत त्या 89 जागा आहेत आणि याची वयोमर्यादा जास्तीत जास्त आहे ती 23 वर्ष आहे. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी आहे ती 60% आहे. तर कशामध्ये 60%? तर या ठिकाणी BSc ॲग्री, त्याचप्रमाणे BCom, BSc केमिस्ट्री, BSc बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, ITI झालेलं असणं आवश्यक आहे किंवा BCE किंवा BSc कम्प्युटर सायन्समध्ये किंवा BSc इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आवश्यक आहे. आणि या आपल्या पहिल्या 1 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान आपल्याला वेतन भत्ता दिला जाईल तो 17,558 रुपये. त्यानंतर प्रशिक्षक पुढचं पद आहे ते प्रशिक्षणार्थीचे मित्र, जागा आहेत 21, वयोमर्यादा आहे जास्तीत जास्त 20 वर्ष आणि शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य आणि पहिल्या वर्षी तो वेतन भत्ता दिला जाणार आहे ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये तो आहे 17,061 रुपये. या ठिकाणी वयामध्ये सवलत दिलेली आहे, यामध्ये SC आणि ST यांसाठी वयामध्ये सवलत आहे 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्षांची सवलत आहे. त्याचप्रमाणे परीक्षा फीस ओपन आणि OBC साठी परीक्षा फीस आहे 525 रुपये आणि SC आणि ST उमेदवारांना कोणतीही परीक्षा फीस नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी लेखी परीक्षेची जी तारीख आहे ती आहे 27 मे 2018. त्याचप्रमाणे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ती 5 मे 2018. त्या दिवशी आपण सायंकाळी 5 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर फॉर्म हा फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे आणि फॉर्म भरण्याची वेबसाईट आहे www.indiaseeds.com. त्यानंतर आता आपल्या परीक्षेचं स्वरूप पाहायचं आहे. तर व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी हे जे पद आहे यासाठी आपल्याला सिलेक्शन करताना आपल्याला 3 स्टेजमधून जाणं आहे. पहिल्यांदा आपली होईल रिटर्न एक्झाम, त्यानंतर आपली इंटरव्ह्यू होईल म्हणजे मुलाखत होईल आणि मुलाखतीच्या दरम्यान आपली जी काही डॉक्युमेंट आहे ती चेक केली जातील आणि आपली लेखी परीक्षेची गुण आणि मुलाखतीची गुण या बेसवर आपली फायनल, या दोन्हींची बेरीज करून आपली फायनल जी गुणवत्ता यादी आहे ती तयार केली जाईल. आणि जी बाकीची जी पद आहेत म्हणजे जे प्रशिक्षणार्थीचं पद असेल किंवा प्रशिक्षणार्थी मित्राचं पद असेल किंवा वरिष्ठ प्रशिक्षणार्थीचं जे पद असेल त्यासाठी इंटरव्ह्यू नाही, त्यासाठी फक्त रिटर्न एक्झाम आहे. आणि आपल्याला पुढे पाहायचं आहे ते रिटर्न एक्झामची तारीख पहा, 27 मे 2016 ही तारीख आहे आणि ही परीक्षा 27 तारखेला 2 शिफ्टमध्ये घेतली जाईल, मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट. आणि ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा नसेल तर ही आपली ऑनलाईन परीक्षा असेल. तर ही संपूर्ण माहिती होती
NSC म्हणजे नॅशनल सीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीच्या संबंधी अशाच अपडेटसाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि आपली प्रश्न प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.